मन नाजूक शी मोती माळ तुझा नाजूक सागरात मन तळात मळात जायचा। आता मी चाललोय मोऱ्यावर म्हणजे उरणला आत्याच्याकडं, आणि आत्याच्याकडून आपण जाणार आहोत डोंगरावर मोऱ्याच्या, आणि तिथे एकविरा देवी पण आहे, ती पण तुम्हाला दाखवतो। आता मी बसला चाललोय, गाडी माझी आहे उलव्यामध्ये सर्व्हिसिंगला दिली आहे, तुम्हाला आता बसला जावं लागेल। सो मी आता यश यांच्याकडे आलेलो आहे म्हणजे काकांकडं, त्याला पिक करतो, त्याची आंघोळ नाही झाली अजून, मेशी आणि विचिका त्याची पण आंघोळ नाही झाली, सगळ्यात अगोदर मी चाललोय। सो आता आपण यश यांच्याकडे आलो होतो, यश आंघोळ करत होता, यशला अर्धा पाऊण तास लागला, म्हणजे इथंच मला सकाळी उठून येऊन काहीच फायदा नाही झाला। आता आपल्याला म्हणून मी यांच्याकडे जायचं आहे नागावला, आणि त्यांच्या पण अजून आंघोळ चालल्यात, आणि सो पटापट आपण जाऊया। आता इकडंच लेट झाले, किती वाजले, 9:30 वाजले, घड्याळ पण नाही आणलंय मी, आणि आता तिथं पोचायला आपल्याला 10 सेकंद, यशला लवकर जायचा होता सो म्हणून मी घाई केली होती, आणि आता तो बोलतो आमचा प्लॅन कॅन्सल झालाय, सो आपण तिथं अजून टाइमपास करू शकतोय मोऱ्यावर। ओ माय गॉड, इलेक्ट्रिक गाडी, आवाज नाही येत। काय बाबा वाजले किती, करता काय तुम्ही, सकाळी आलोय मी 8 वाजता तयारी करून, या शांच्याकडे इथंच 10 वाजवले तुम्ही, काय यार तुम्ही पण। आणि ड्रामा क्वीन येतो की कुठे आत्ता, आता मी सकाळी 8 वाजता इथं आलो होतो, 8:15, आणि 10:30 वाजायला आले आता, आणि इथंच आहोत, 10:12 झालीत, म्हणजे 10:30 ऑलमोस्ट वाजायला आलेत, आणि अजून आम्ही इथेच आहोत। सो आता आम्हाला मोऱ्यावर जायचं आहे, आणि आता मोऱ्यावर इथून जायला आम्हाला 20 मिनिटं लागतील, 15 ते 20 मिनिट, आणि म्हणून मी अजून मेकअप वगैरे चालू, आम्ही मेकअप करत नाही। चला बाय, चला फक्त मी निघालो, मी यशच्या गाडीवर जाणार होतो, पण म्हणून मी बोलतो तुझी गाडी घे, आणि युतीका ताईला घे मागे, सो आता मी चालतो, आणि बराच टाइम झाला इथं, आणि यशचा पण प्लॅन कॅन्सल झाला, त्याला बाहेर जायचं होतं ऍक्च्युली, म्हणून मी घाई केली होती सकाळी। आता ठीक आहे, आपल्याला काही नॉनव्हेज वगैरे काही खायचं नाही आहे, अधिक महिना चालू आहे, तुझा पण अधिक महिना आहे का, आपण आत्या वेज काहीतरी बनवणार आहे आपल्यासाठी। कुत्रा मागे लागला होता, आणि एका हातात मग मोबाईल, गाडी पडली असती, कुत्र्याला वाटलं आम्ही मारायला येतो त्याला, कारण हातात छत्री होती ना, त्यानं वाटलं काठी वगैरे आहे हातात, सो आता नशीब, तिथं गाडी तर पडली असती, हँडल केली नाही तर काय नाही, गाडी गाडी तर डेंजर आहे। हाय कशी आहात दिशा, दिशाचा एज किती आहे, आणि दिशा किती विल आहे तुम्ही गेस करा, दिशा उभी राहून दाखव एकदा किती उंच आहे ते। सो आपण आता लवकरात लवकर जाऊया, 10:30 वाजले तिथं, आज पावसाने आमच्या मेहरबानी केली, किती लांब आहे इथून एकविरा, एकविरा इतकं जवळ चालत गेलो तरी पोहोचू, अरे नका मारल ती, निशा परफ्यूमचा वास कसा वाटला तुला, खूप छान, आलो गाईज आम्ही फायनली उरण मोरम, हे ऍड्रेस सांग, उरण मोरा डायरेक्ट आला सेक्टर, सेक्टर इथं कुठं, सेक्टर पण आहेत, 8:55, हा इथं कॅनरा बँक आहे उरण मोऱ्यावर, सरळ रोड आहे,
आणि कॅनरा बँकच्या बाजूला ही एंट्रन्स दिसते आपल्याला, श्री एकवीरा देवी मंदिर प्रवेशद्वार उरण नगर परिषद. हॅलो गाईज, आत्या आहे गाईज, आत्या धबधबा हो इथला धबधबा बघा मस्त आपली तिथे खाली धबधबा धबधबा एकदम भारी आहे. पण तिथं पब्लिक पण दिसत रविवार आहे ना, रविवारी गर्दी कपडे एवढा खोल आहे नाही जायचं मला. तर आम्ही मंदिरात जाण्याच्या अगोदर इथं थोडेसे पाय वगैरे धुतो. नॅचरल वॉटर आहे, नैसर्गिक पाणी. आणि आता जाऊया आतमध्ये, गुहेमध्ये देऊळ आहे मंदिर. वा वा मी नाही गेलो असून, मी किती वेळा गेले असेल ना तू? नाही, एकदाच गेलोय. आणि चर्मी रोडच्या इस्कॉनला गेलोय, पंढरपूरच्या कपडे धुतात तिथे खाली. एक मिनिट हा, तर इथे मोऱ्यावर आपल्याला निकिता ताई भेटलेले आहेत. ते आपल्या सबस्क्रायबर आहेत आणि खूप छान वाटलं त्यांना भेटून. तर आपण त्यांना या जागेची थोडक्यात माहिती विचारूया. ताई नमस्कार. तर मला तुम्ही या जागेची, एकवीरा देवीची थोडीशी माहिती सांगा. म्हणजे देवीने सांगितलेला पाचपांडवांना, म्हणजे
की कारल्याचा देऊळ झालाय ना तो इथं होणार होता, पण त्या टाइम मध्ये त्यांची वाटते केला नाही ना म्हणून ती देवी कारल्याला झाली, आता ती देवी इथंच झाली असती। तर त्या अशा सांगतात की सध्या जी एकविरी आई कारल्याची आहे ती कारल्याची आई अगोदर इथे होती, पण पाच पांडवांनी इथे देऊळ बांधायला उशीर केला म्हणून ती एकविरी आई कारल्याला गेली। तर ही या जागेची थोडक्यात माहिती आहे, आणि इथे वरती डोंगराच्या वरती एकविरा देवीची पावलं सुद्धा आहेत, बरोबर। तर खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, आणि आता आपण वरती जाऊया। जायचं आहे का वरती आपल्याला? सो आता आपला एकविरा आईचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे। सो आम्ही आता आत्यांच्या घराच्या मागे एक मोठा धबधबा आहे तिथे चाललो, आणि खूप छान आहे तिथं। लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा आपली ब्लॉगिंग वगैरे नव्हती, आणि आता ब्लॉगिंग वगैरे सुरू आहे आपली। कुत्रे बघा गाईत आमच्याकडे बघून एकदम भूक सज्ज झाले आहेत। भूक माझ्या मित्रांना आवडत नाही मला काय बोललेलं। मी तुझे मित्र कुठे आहेत? पेटबुल सारखा दिसते ना। तुम्हाला मी मागाशी ती एंट्रन्स दाखवली तिथून आपण आतमध्ये आलो, अशी एक सोसायटी लागते, तर सोसायटीच्या इथून सरळ जायचं, आणि सरळच आपला एकविरा देवीचं मंदिर आहे, जास्त काही लांब नाही आहे। तर तुम्हाला मोरा आणि उरण माहिती असेल तर तुम्ही नक्की तिथे येऊ शकता, खूप छान आहे। आणि एकविरा देवीचा वगैरे सण असला तर भरपूर गर्दी असते इथे ना। सण असते तेव्हा चिक्कल मोठा हार पूर्ण गावात असं मी देवतात आणि देवीला घालायला आणतात। ओके, नंतर मग मग पालखी नेतात रात्री। थँक्यू फॉर द काइंड इन्फॉर्मेशन। आता वॉटरफॉलला चालत वरती, आणि खाली एक मोठी गाडी आली ट्रॅव्हलर, एवढी पब्लिक भरून गाडी आली, तर वरती जातो आणि बघतो किती पब्लिक आहे ती। आज संडे असल्यामुळे भरपूर गर्दी असेल। सो यश आता रिसेंटली गेला होता केरळला, आणि केरळला त्यांनी खूप मजा केली वॉटरफॉलवर। ओ गॉड, मस्त केरळला बरेच सीन असे भारी वाटले मला, यशने व्हिडिओ बनवली आहे। त्या पुढच्या ब्लॉगमध्ये पण त्याचे सर्व व्हिडिओ एकत्र करूया, थोडे डिटेल्स आणि एडिटिंग करूया, थोडेसे डिटेल्स वगैरे देऊया त्याला, आणि आपल्या चॅनलला पोस्ट करूया व्हिडिओ केरळाच्या। केरळाची एक सिनेरी बघण्यासारखी आहे, नेचर ब्युटी, आणि इथं पण बघू शकता तुम्ही, एक नंबर वाटतंय। असं वाटतं दुसऱ्याच देशात आलो आहे, वाटते का नाही? यस सर। हिडन जेम ऑफ मोरा काय नाही सर्वांना माहिती आहे, पण फक्त गर्दी नाही आहे। म्हणजे लोक कुठे गेली होती एवढी गाडी? मोठी गाडी होती, आम्हाला वाटलं का गर्दी असेल, पण नाही। आणि आज पाऊस कमी आहे, पाऊसच नाही ऍक्च्युली, म्हणून धबधब्याची जी धबधबा आहे ना तो थोडासा छोटा आहे। कॉलेजच्या पोरांना माहिती असेल ते पण येते। दगड पडतात कुठं पण तुम्ही वॉटरफॉलला वगैरे जात असाल ना, हीच काळजी घ्या, कारण आता पाण्यामुळे कशी दगडं पिसू झालेली असतात तर ती पडतात। सो एकदम केअरफुली जा तुम्ही कुठेही व्हिजिट करत असाल तर, शक्यतो ट्रेकिंगला पण हीच आपल्याला काळजी घ्यायला लागते। म्हणून आम्ही की यावर्षी जी सगळी ट्रेकिंग होती ना ती पुढे ढकलली आहे, आपण सगळी ट्रेकिंग आपली विंटरमध्ये म्हणजे नोव्हेंबर ऑक्टोबर या सीझनमध्ये करणार आहोत। या पावसाच्या सीझनमध्ये हल्ली भरपूर डेंजरस आहे म्हणून टाळलं आहे आम्ही जायचं ट्रेकिंगला। सो आम्ही इथे वॉटरफॉलला आलो, जवळ आहे म्हणून आलो, मी तर मला काय एवढा शॉक नाही आहे वॉटरफॉल वगैरेचा। सो आता सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा तुम्ही। सरप्राईज बघा, सरप्राईज चार दात्या आणि आई आली न सांगता गाईज घेतली माझ्या लाईफ शीटला फोटो काढायसाठी, आणि तू तिथे व्हिडिओ काढतोस, मी तर अशी उभी आहे। काढला फोटो मी,
तुम्ही कसे काय आलेत अचानक? आणि केसांना मेहंदी कधी लावणार आहे? आजच लावायची होती. हा मस्त सीन वाटतोय. मस्त फोटो वगैरे काढले आता. मस्त मस्त फोटो व्हिडिओ काढले आता. अजून काय? आणि बादली बालदी ने बादली. आता दिशा बोलते मला भिजायचं आहे. काय बोलतस? कड्डूची भाजी आहे. रेसिपी काढायची आपल्याला. कसली कड्डू? रेसिपी करायची आपल्याला. उद्या बिद्या दाखवू आपण. ते आहेत ना दोघ जण. कोण आहेत ते? आहेत दोघ. मग काय झालं? फक्त भिजायचं आहे. चल तिथं. कुरकुरे खा गाइस. यस ब्रो. यस सर. कुरकुरे खात आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये. आणि हा तुम्हाला वाटत आम्ही इथेच टाकू असं काही नाहीये. डोक्यावरून डोक्यावरून लय विजाची हाऊस आली मॅडम. माझा नयनी नक्षत्र तारा. माझा नयनी नक्षत्र तारा. आणि चांद तुझ्या डोळ्यात. मन तळ्यात आळ्यात जाई करत. मन तळ्यात मळ्यात जाईच्या करत. मन नाजूक शी मोती माळ तुझ्या नाजूक शागळात. मन तळ्यात मळ्यात जाई सागळात. मन तळ्यात मळ्यात जाई सागळात. एक नंबर एक नंबर. पीस तो आता मी निघतोय घरी. बराच उशीर झाला. इकडे टाइमपास करत होतो. आणि आत्ता आपण जाऊया आत्याच्या घरी. सर्व आपलं झालेलं आहे फिरून लवकरच. हां एकविरेला नाही आम्ही जाऊन आलो. तुम्ही जा आता. तर आता आम्ही जाऊ जाऊन. गाईज परत आलो एकविरेला यांना घेऊन दोघींना. सो पुन्हा काय दाखवू तेच तेच. ब्लॉगिंग नाही करत आहोत आपण. जेवायला 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 जेवायला. गाइस आत्याने स्पेशल दम भात बनवलेला आहे. मके वेगळे टाकलेले आहेत गाइस. वाव आत्याने बघा काय काय केलंय. दम भात, कोशिंबीर, छोलेची भाजी, पापड, पुऱ्या, भाकरी. मामा मामाने मदत केली आहे.
अजून पदार्थ भजी माझ्या इथं पण आहे तो अजून वा भाजी मस्त झाली आत्या आणि भात पण मस्त झालाय खाऊन बघतो मस्त झालं असं बोल आता अरे खाऊ आमचं काहीतरी चाललंय इथं नाही बोलतो हा काही मला चिकन हसायला येते तर तुम्ही मला हसू नका मी तुला गाणं होते माझ्या देशात गज भरा आणि माथ्यात टिकली हातात बांगोड्या हाताव अंगावर साडी मम्मी माझ्या केसात गजरा आणि माथ्यात टिकली माझ्या हातात बांगड्या आणि अंगावर साडी माझ्या पायात पैजण आणि पाऊस मध्ये चपल ती चालून मी चालत जाईन सेजल सेजल पुण्याला गेली आहे आणि आम्ही तिच्याच घरी आलो आणि वी आर मिसिंग यू सेजल बोल काहीतरी काय बोललो तुम्हाला मला भेटायला यायचं तर तुम्ही तिकडे गेला म्हणजे मला भेटायला यायचं तर तिकडे गेला स्वारगेटला बोलवते ती लायके चालले अरे बाबा हाच जर अशी एवढ्या बहिणीला बघतस तर अरे थोबाड चार माणसं बसले तिथे फोनमध्ये काय अरे मी ते बघते एअर होस्ट्रेस सर्व आमचं आटपलंय आता आम्ही निघतो चला आता आपण जाऊया आपण दोघे बस गाडीवर जायचंय का आणि या दोघी जण बसला रिक्षाला आणि तिथून बसला बाय चला रे चला कधीपासून निघताय चला चला जरा मांजर ए मांजर नाही घेतलीस तुला छोटा पिल्लू ऑलरेडी एक आहे माझ्या नाही चावी खिडकीवर आहे खिडकीवर सेजल वी मिस यू सेजल वी मिस यू सेजल दीदी आई एम नॉट मिसिंग यू गोल्डन मेमोरीज गाइस चिकला तून मारून येते घाबरली रे ती तुला बघून कोणीही तिचा पिल्लू चिकन नॉक मारला माझा दिशा तुझा तुळशीचा पान कुठे जरा दाखव पब्लिकला आपल्या तुळशीचं पान दिशाच्या काय काय पण मिनिंग काढतात असं कधी असतं तुलसीचा मम्मी बोलली आत्या बोलली चला आत्या बाय जेवण एकदम भारी झाला होता आणि आमच्या पण आमच्याकडे पण या आता तुम्ही मस्त पैकी मामाना घेऊन या मामा बाय फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे मी मामींची आणि शारदा मावशीची काय गरज आहे का बाय आता आई आणि मृणमयी आणि युतिका ताई ट्रिपल शीट गाडीवर गेल्या तुला आणि यश आणि मी आता मागे राहिले आता येईल बसला रिक्षाला
आणि मामी आता जाऊ चार पट्ट्यावर आपण जाऊ बसला पेंटकलला. तर आता आम्ही दोघं जण चालत चालत आई आणि मी उरणमधून बऱ्याच दिवसांनी, कारण आम्ही इथं जेव्हा राहायला होतो 16 वर्ष आम्ही उरणमध्ये राहिलो आणि आता आम्ही 2-3 वर्ष झाली पेंटकलमध्ये राहायला गेलो, तेव्हा आम्ही अशी दोघं जण बाजारात चालत यायचो हाताला धरून. आणि हा बघा, हा माझा सेंट मेरी स्कूलच्या साईडला क्लास होता पहिली ते चौथी, शिंदे क्लासेस म्हणून. ते मॅडम जायचं का वरती असतील का नाही नको. सो आत्ताच घरी वगैरे आलो आहे, जसं की तुम्ही मागं बघू शकता आपल्या पुढच्या रेसिपीची तयारी चालली आहे, तर ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल कुठली भाजी आहे. सो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग, आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या फॅमिलीला जरूर शेअर करा. व्हिडिओवर आजकाल थोडे कमी व्ह्यूज येत आहेत, सो कीप सपोर्टिंग, कीप ब्लेसिंग. बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता म्हणून मी माझ्या डोळ्यावर मारलंय याचा छत्रीचा.